नमस्कार, हाय, हॅलो, कसे आहात सगळे? मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. साबुदाणा वडा आता आपण बऱ्याच वेळेला खातो, पण आज मी साबुदाणा वड्याला एक वेगळा ट्विस्ट देणार आहे. आणि आज आपण करणार आहोत साबुदाणा चीज पॉपर्स किंवा साबुदाणा चीज पकोडा. थोडं इंटरेस्टिंग व्हेरिएशन आहे. तर चला, हे इंटरेस्टिंग व्हेरिएशन कसं करायचं आणि त्यासाठी आपल्याला कोणते कोणते जिन्नस लागणार आहेत ते बघूया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर साबुदाणा चीज पॉपर्स किंवा साबुदाणा चीज पकोडा करण्यासाठी अर्थातच आपल्याला लागणार आहेत साबुदाणा. एक वाटी साबुदाणे आहेत आणि ते मी एक वाटी पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन निथळून परत एक वाटी पाण्यामध्ये मी हे भिजत ठेवले होते. साधारण 6 ते 7 तास हे साबुदाणे मी भिजत ठेवलेले आहेत आणि एकदम आपल्याला नरम करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अगदी बोटचेपे होतात असे साबुदाणे आपल्याला पाहिजेत. पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे, पूर्ण पाणी निथळून घ्यायचे आपल्याला. त्याच्यानंतर इथे 3 ते 4 साईज मीडियम साईजचे बटाटे घेतले होते, उकडून मॅश करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे 1 चमचा जिरा पावडर घेतलेली आहे, काळी मिरी पूड घेतलेली आहे, तेल घेतलेलं आहे, त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, त्याच्यानंतर इकडे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, अर्थातच चीज लागणार आहे कारण आपले हे चीज पॉपर्स आहेत, आणि चवीनुसार साखर. सो एकदम मोजकेच जिन्नस आहेत. आणि आता आपण हे पॉपर्स कसे करायचे ते बघूया. सर्वप्रथम इथे एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये आपण साबुदाणे घालणार आहोत जे आपण भिजवत ठेवले होते. सो हे सगळे साबुदाणे मी घेतलेले आहेत. परत मी एकदा तुम्हाला सांगणार आहे की अजिबात आपल्याला पाण्याचा अंश घ्यायचा नाहीये. जर तुमचे साबुदाणा भिजवताना पाणी जास्त झालं असेल तर तुम्ही ते साबुदाणे निथळत ठेवा. साबुदाणे घातले की याच्यातच आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे, म्हणजे जे पण काय मॉइश्चर असेल ते निघून जाईल. हे व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये आपण उकडून मॅश केलेला बटाटा घालणार आहोत. हे पण व्यवस्थित मिक्स करायचंय. हे साधारण मिक्स झालं की याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ, आपण ह्याच्यात चीजही घालणार आहोत, चीज मध्ये मीठ असतं. सो आपण बेतानी घालणार आहोत मीठ, कोथिंबीर, जीरा पावडर, काळी मिरी पावडर, थोडी साखर, आणि शेवटी लिंबाचा रस. अर्ध्या लिंबाचा रस आहे हा. आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस एकत्र करून घेऊया. सो तुम्ही बघू शकता इथे बॅटर व्यवस्थित मिक्स झालेला आहे. हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि एक दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि एक गोळा व्यवस्थित आपल्याला घ्यायचा आहे. असं थापायचं आहे. त्याच्यामध्ये चीजचा एक क्यूब घालायचा आहे आणि सगळ्या बाजूनी तो आपल्याला असा बंद करायचा आहे. तुम्हाला जो शेप हवाय, टिक्की शेप हवाय, तरी तुम्ही टिक्की शेप देऊ शकता. आपण याला पॉपर्स म्हटलंय सो आपण त्याला गोलच ठेवणार आहोत. दोन्ही हाताला तेल लावणं गरजेचं आहे, नाहीतर हे पूर्ण बॅटर तुमच्या हाताला चिटकणार आहे. तर तुम्ही बघू शकता एक पॉपर रेडी आहे. तर तुम्हाला छोटी साईज करायची असेल तर चीज अजून छोटं कट करा आणि मग तुम्हाला छोटे पॉपर्स पण बनवता येतील. अजून तुम्हाला मी एक दाखवतो. बॅटर घ्यायचं, थोडंसं
स्प्रेड करायचं, एक चीज क्यूब ठेवायचा मध्ये आणि साईडनी बंद करायचं. आणि व्यवस्थित गोल गोलाकार शेप त्याला आपण द्यायचा आहे. अशा प्रकारे दुसरा आपण साबुदाणा चीज पॉपर रेडी आहे. सो अशा प्रकारे मी सगळे पॉपर्स करून घेणार आहे. सो अशा प्रकारे मी इथे सगळे पॉपर्स रेडी करून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण जे जिन्नस घातलेले आहेत ते सर्व उपवासाला चालणारेच आहेत. सो उपवासाला सुद्धा तुम्ही हे चीज साबुदाणा पॉपर्स करू शकता. मी मीडियम साईजचे पॉपर्स बनवलेले आहेत. साईडला तेल मी ऑलरेडी तापत ठेवलेलं आहे आणि आता आपण हे पॉपर्स तळून घेऊया. सो एक एक करून मी हे पॉपर्स सोडून घेणार आहे. मंद गॅसवर आपल्याला हे तळायचे आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ते तळून घेणार आहोत. सो इथे तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी असे आपले हे पॉपर्स रेडी आहेत. तर आता आपण ते काढून घेऊया. इथे मी एक किचन टॉवेल घेतलेला आहे. व्यवस्थित तेल निथळून देऊया आणि हे पॉपर्स आपण काढून घेऊया. सो तुम्ही बघू शकता दिसायला एकदम इंटरेस्टिंग दिसतात. अशा प्रकारे आपण सगळे पॉपर्स तळून घेऊया आणि मग मी तुम्हाला ते कट करून पण दाखवणार आहे की आतमध्ये आपण जे चीज घातलेलं आहे ते आता कसं मेल्ट झालेलं आणि कसं उज आउट होतं आणि खायला पण खूप भन्नाट लागतात हे पॉपर्स. तर आपण सगळे पॉपर्स तळून घेऊया आणि मग आपण ते सर्व्ह करूया. आपले बाकीचे साबुदाणा चीज पॉपर्स रेडी होत आहेत. तोपर्यंत मी तुम्हाला त्या पॉपर्स बरोबर खाण्यासाठी झटपट एक डिप दाखवणार आहे. तर आज आपण करतो आहोत आचारी डिप. एकदम झटपट होतो, काहीच करायचं नाहीये. फक्त आपण इथे एक मेयोनीज घेतलेला आहे आणि जो आपला लोणच्याचा खार असतो किंवा बऱ्याचदा लोणचं आपलं संपतं आणि खार उरतो बेसिकली, ते फक्त दोनच जिन्नस आपल्याला लागणार आहेत. तर इथे मी मेयोनीज घेतलेला आहे. व्यवस्थित मी ते बीट करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये हा जो खार आहे तो आपल्याला ऍड करायचा आहे. माझ्याकडे लिंबाचं लोणचं होतं, त्याचा खार बेसिकली उरला होता. आता हे मिक्स करून घेऊया. ऍक्च्युली खार थोडं कॉन्सन्ट्रेटेड असतं, त्याच्यामुळे घालताना बेतानीच घालायचं आहे. आणि मेयोनीज मध्ये पण मीठ असतं आणि खारामध्ये पण मीठ असतं. सो त्याच्यामुळे कमी क्वांटिटी घालायची आहे खाराची. तुम्ही बघू शकता आपलं हे डिप रेडी आहे आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे. सो हे डिप तुम्ही जेव्हा साबुदाणा चीज पॉपर्स सर्व करणार आहात त्याच्याबरोबर हे साईडला तुम्ही हे मेयोनीज डिप, आचारी मेयोनीज डिप देऊ शकता. सो अशा प्रकारे हे डिप रेडी आहे. आता आपण सर्विंगकडे जाऊया. सो अशा प्रकारे गरमागरम आपले साबुदाणा चीज पॉपर्स रेडी आहेत. तुम्ही बघा खूप सुंदर दिसत आहेत. त्याच्याबरोबर आपण हे जे बनवलेलं आचारी मेयोनीज डिप ते पण रेडी आहे. तर तुम्हाला एक मी फोडून दाखवतो. खूप छान होतात आणि बघा चीज पण तसे छान मेल्ट झालेलं आहे. सो अशा प्रकारे हे तुमचे चीज पॉपर्स रेडी आहेत. त्याच्यामध्ये मस्त डिप करायचं आणि छान याची मजा लुटायची. सो उपवासाला पण तुम्ही करू शकता. फक्त उपवासाला हे डिप चालणार नाही पण तुमचे हे पॉपर्स चालतील. तर साबुदाणा वड्यासाठी वेगळा ऑप्शन म्हणून हे असे ट्रेंडी आणि मस्त इंटरेस्टिंग असे डिप्स प्लस पॉपर्स तुम्ही करायला विसरू नका. तर बघितलं मित्रांनो
साधे सोपे साबुदाणा चीज पॉपर्स किंवा पकोडा रेडी आहे। सो तुम्ही सुद्धा तुमच्या घरी करून बघा आणि कमेंट मध्ये ते कसे होतात त्याची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका। मुलांना पण हे खायला खूप आवडतात। संध्याकाळी चहा आणि कॉफीच्या वेळेला तुम्ही हे बनवू शकता। कोणी पाहुणे आले तर हा एक वेगळा ऑप्शन तुम्ही पाहुण्यांसमोर सर्व करू शकता। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तिथे बेल आयकन येईल, बेल आयकन दाबायला विसरू नका। म्हणजे यानंतर मी अशी इंटरेस्टिंग रेसिपी जेव्हा अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार। अधिक अपडेट्ससाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करू शकता। त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर चला आता तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया अशा एका फ्रेश एपिसोडमध्ये। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, पौष्टिक खा आणि खुश रहा। धन्यवाद।